नमस्कार, ओवी रेसिपी आइस्क्रीम मेकिंग सेशन 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। या आधी आपले 3 सेशन झालेले आहेत, हे आपलं चौथं सेशन आहे ज्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा बघणार आहोत। आणि ह्या सेशन झाल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचा फालुदा अगदी सहजपणे बनवू शकाल, इतक्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स सहित मी आजच्या सेशनमध्ये आपल्याला ही रेसिपी समजावून सांगणार आहे। त्याचबरोबर फालुद्याला प्रॉपर लेअरिंग कशी करावी, तो जास्त अट्रॅक्टिव कसा दिसेल, हे सुद्धा मी आजच्या सेशनमध्ये आपल्याला सांगणार आहे। या आधीचे सेशन अटेंड केले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याद्वारे आपण ते सेशन देखील अटेंड करू शकता। चला तर मग लगेचच फालुद्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात। फालुदा बनवण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे, इथे मी एक कढई घेतलेली आहे, अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे, आणि त्यात मी टाकते आहे 3 कप दूध। हे जे 3 कप दूध आहे, दोन्ही फालुद्याचं आपण एकदम बेस रेडी करून घेणार आहोत आणि मग त्यापासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा बनवून घेणार आहोत। तर इथे मी 3 कप दूध घेतलेलं आहे, दूध हे थंड आहे। आता यात आपण ॲड करणार आहोत साखर। साखर आपल्याला किती गोड हवं या प्रमाणात आपण ॲड करू शकता। इथे मी एका कपासाठी 1 चमचा म्हणजे टोटल 3 चमचे साखर यात ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण नंतर जेली सिरप आणि बाकीच्या गोष्टी गोड आहेत, त्यामुळे सुरुवातीला मी कमी साखर यात ॲड करते आहे। आता साखर ॲड करून झालेली आहे। आता इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्यातच मी ॲड करते आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाही। बऱ्याच वेळा गरम दुधात आपण जेव्हा कॉर्नफ्लॉवर मिक्स करतो तेव्हा त्याच्या गाठी होतात, हे टाळण्यासाठी हीच पद्धत वापरायची आहे। आणि आत्ता जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण बनवली ती आपल्या दुधात आपल्याला टाकायची आहे, आणि हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। याला एक उकळी येईपर्यंत किंवा 5 ते 6 मिनटं हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। थोडीशी घट्टसर कन्सिस्टन्सी याची आपल्याला हवी आहे, यासाठी आपण यात कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे। हे व्यवस्थित सतत ढवळत राहायचं आहे, नाही तर कॉर्नफ्लॉवरच्या गाठी होण्याची शक्यता असते। 5 मिनिट आपल्याला हे दूध असंच ढवळत ठेवायचं आहे। आता आपले 5 मिनिटे झालेले आहे, आपल्या दुधाला छान उकळी देखील आलेली आहे आणि आपल्या दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आधीपेक्षा व्यवस्थित घट्टसर आता झालेली आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे, 2 मिनटं हे ह्याच प्रकारे कढईत राहू द्यायचं आहे, नंतर एका पातेल्यामध्ये काढून हे आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दूध आपलं व्यवस्थित थंड होत आहे फ्रीजमध्ये, तोपर्यंत आपण याची नेक्स्ट प्रोसेस करून घेऊयात। दूध व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, फालुद्याला थंड दुधाचाच वापर केला जातो, त्यामुळे दूध आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। आता फालुदा बनवण्याची नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे यासाठी लागणाऱ्या शेवया। तर इथं मी उकळतं पाणी घेतलेलं आहे, त्यात ह्या शेवया मी टाकून घेते आहे। शेवया ह्या घरी देखील बनवता येतात, पण तुलनेने घरी जेवढा खर्च येतो त्याहीपेक्षा स्वस्त ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे। फालुद्यासाठी लागणारे शेवचं 20 रुपयांचं पॅकेट मिळतं, त्यात आपण 17 ते 18 फालुदा बनवू शकाल एवढ्या त्या शेवया असतात। त्यामुळे ह्या मी विकत आणलेल्या आहेत, आणि ह्या ज्या शेवया आहेत टाकताना आपल्याला उकळत्या पाण्यातच टाकायच्या आहे। 2 ते 3 मिनटं आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे, कारण ह्या अतिशय पातळ आहेत त्यामुळे ह्या झटपट शिजतात। तर 1-2 ते 3 मिनटं आपले आता झालेले आहे आणि आपल्या शेवया व्यवस्थित तयार झालेले आहेत। आता इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, आपल्या शेवया व्यवस्थित शिजल्या 2 ते 3 मिनटे की कंपल्सरी आपल्याला ह्या गार पाण्यात टाकायच्या आहेत। म्हणजे काय होतं, ह्या व्यवस्थित मोकळ्या होतात आणि जेव्हा आपण फालुदामध्ये ह्या शेवया टाकतो तेव्हा त्याचा लेअर खूप छान दिसतो। फालुदासाठी लागणारी शेवई कुठल्याही आपल्याला ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल। आता आपलं दूध गार होतं आहे, शेवया थंड होत आहेत, तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करून घेऊयात। इथे एक वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये मी तुळशीच्या बिया किंवा ज्याला सब्जा असं म्हटलं जातं ते घेतलेलं आहे। फालुदाचे जे ड्रिंक आहेत त्यात ह्या बिया जास्त प्रमाणात वापरल्या जातात, अतिशय हेल्दी देखील आहेत। इथे मी 2 फालुदासाठी 3 चमचे हा सब्जा पाण्यामध्ये भिजत टाकलेला आहे। हे तुमच्या आवडीनुसार सब्जा तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता, पण त्याची प्रॉपर लेअरिंग दिसावी यासाठी जास्त सब्जा वापरला जातो। यात पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनिटे आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे। पुरेसं पाणी यात ॲड करायचं आहे, कारण सब्जामध्ये पाणी खूप पटकन सोक केलं जातं।
हे पाणी आपलं ॲड करून झालं की 5 मिनटात हा सब्जा भिजून जाईल। तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करून घेऊयात। एकीकडं आपलं दूध आणि शेवई दोन्ही देखील थंड झालेलं आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस जी करणार आहोत, जे आपण दूध घेतलेलं होतं दोन भागांमध्ये मी डिवाइड करून घेतलेलं आहे। एक फालुदा आपण रोजचा बनवणार आहोत, यासाठी इथे मी 3 चमचे दुधामध्ये रोज सिरप ॲड करते आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण रोज फालुद्यासाठी वापरणार आहोत। इथे आपलं रोज फालुद्यासाठी लागणारं रोज मिल्क रेडी झालेलं आहे। व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे। पिंकिश कलर याचा येतो, चव देखील खूप भन्नाट लागते। आता व्यवस्थित हे आपलं मिक्स करून झालेलं आहे। हे आता आपण साईडला ठेवूयात आणि दुसऱ्या फालुद्यासाठी लागणारं दूधही लगेच तयार करून घेऊयात। तर दुसऱ्या दुधामध्ये इथे आपण तो मँगो फालुदा बनवणार आहोत। यासाठी मँगो पल्प इथे मी वापरते आहे। जर मँगो पल्प अवेलेबल झाला नाही तर त्या जागी तुम्ही इमल्शन आणि थोडासा फूड कलर देखील यात ॲड करू शकता। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही आपली तयारी झालेली आहे। तर नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती म्हणजे जेली। जेली तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळेल, नाही मिळालं तर स्ट्रॉबेरी जेली चॉकलेट जे आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता आपण आपलं ड्रिंक असेंबल करून घेणार आहोत। ग्लासच्या सगळ्यात खालच्या लेअरला कंपल्सरी आपल्याला सिरप टाकायचा आहे, कारण ते अतिशय सुंदर दिसतं आणि त्यात आपण जेव्हा चेरीज टाकतो ते जेली टाकतो ते अतिशय सुंदर आणि छान दिसतं। तर कंपल्सरी ह्याच स्टेप आपल्याला पहिल्यांदा टाकायची आहे। रोज सिरप आणि जेली टाकून झाल्यानंतर यावर आपल्याला भरपूर सब्जा ॲड करायचा आहे। ते जे लेअरिंग आहे ते खूप सुंदर आणि छान दिसतं। तर दुसऱ्या स्टेपला आपण यात ॲड केलेला आहे सब्जा। 3 चमचे मी यात सब्जा ॲड केलेला आहे। जो आपण सब्जा बनवलेला होता तो भरपूर फुलून छान तयार झालेला आहे। आता यातच आत्ता ज्या आपण बॉईल करून थंड करून शेवया घेतल्या होत्या त्या आपण यात टाकणार आहोत। आणि शेवया टाकल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। व्यवस्थित असेंबल करून झालेले आहेत शेवया। याची लेअरिंग जी आहे ती खूप छान दिसते। फक्त हे जे पदार्थ आहे इन्क्लूड करताना आपल्याला थोडं थोडं करत हे ॲड करायचं आहे। अतिशय सुंदर दिसतं आहे। आणि हे जे रोज मिल्क आपण तयार करून घेतलेलं होतं ते टाकताना कडेच्या साईडने आणि अतिशय सावकाश आपल्याला हे टाकायचं आहे। टाकून घेतलेलं आहे। हे जे आपण आज बनवतो आहे तेच यूज करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा बनवू शकता। पायनॅपल फालुदा बनवायचा असेल तर पायनॅपल सिरपचा वापर करायचा आहे। ज्या फ्लेवरचा आपल्याला फालुदा हवा आहे फक्त त्या सिरपचा वापर करून त्या प्रकारची जेली वापरून सेम हीच प्रोसेस फॉलो करून आपण 20 प्रकारचे फालुदा घरी बनवू शकाल। आता आपण दुसरा फालुदा असेंबल करून घेऊयात। यासाठी खालच्या लेअरला मी टाकलेला आहे मँगोचा पल्प। व्यवस्थित मँगोचा पल्प टाकून झाल्यानंतर मँगो जेली अवेलेबल आहे। मँगो जेली मी वापरते आहे। मँगो जेली अवेलेबल नसेल तर मँगो फ्लेवरचं कुठलंही जेली फॉर्ममधलं चॉकलेट असतं ते सुद्धा आपण यासाठी वापरू शकता। शक्यतो ग्रामीण भागामध्ये जेली मिळणार नाही पण शहरी भागामध्ये झटपट ती मिळून जाईल। आता आपण जेली टाकलेली आहे यात। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूयात सब्जा सीड्स। वेगवेगळ्या प्रकारचे पायनॅपल कुल्फी असे वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा मार्केटमध्ये मिळतात, केसर फालुदा। आता वेगवेगळ्या सब्जा आपला टाकून झालेला आहे। याची तिसरी लेअरिंग आपण करून घेणार आहोत ती म्हणजे शेवया। बाकी सगळी प्रोसेस तीच ठेवायची आहे। फक्त आपण ज्या फ्लेवरचा फालुदा बनवतो आहे त्याचा आपल्याला त्यात सिरप यूज करायचा आहे। बाकी सर्व प्रोसेस आपल्याला यासाठी सेम वापरायची आहे। अतिशय सुंदर आणि छान मँगोचा सुद्धा फालुदा लागतो, खूप टेस्टी लागतो। आता शेवया टाकून झाल्यानंतर आपण जे मँगो फ्लेवरचं दूध तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकणार आहोत। अजून आपली लास्ट लेअर दोन्ही फालुदाला द्यायची बाकी आहे। अतिशय सावकाशीने दूध टाकताना आणि कडेच्या बाजूने हे दूध टाकायचं आहे म्हणजे आपले लेअर्स जे आहेत ते मोडणार नाही आणि याच प्रकारे छान आपले लेअर्स तयार होतील। तिसरा लेअरही आपला, चौथा लेअरही आपला देऊन झालेला आहे। आता आपण दोन्ही फालुदा जे आहेत त्यांना फायनल लेअर देणार आहोत। ज्या फ्लेवरचा फालुदा बनवतो आहे शक्यतो त्या फ्लेवरचा आपल्याला आईस्क्रीम यूज करायचा आहे। त्या फ्लेवरचा आईस्क्रीम जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर कुठल्याही फालुद्याला व्हॅनिला आईस्क्रीम चालून जातं, तर व्हॅनिला आईस्क्रीम देखील तुम्ही त्यासाठी वापरू शकता।
माझ्याकडे स्ट्रॉबेरी आणि मँगो दोन्ही फ्लेवरचे आईस्क्रीम अवेलेबल आहेत, त्यामुळे मी आज ते यूज करणार आहे। तर सगळ्यात आधी जो आपण रोज फालुदा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम जे आहे ते इन्सर्ट करून घेणार आहे। माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी त्या फ्लेवरची आईस्क्रीम यात ॲड करते आहे। तुमच्याकडे नसेल तर व्हॅनिला आईस्क्रीम देखील तुम्ही यासाठी वापरू शकता। अतिशय सुंदर, छान, अगदी मार्केटमध्ये तुम्ही खाणार तसाच हा फालुदा टेस्टी आणि यम्मी तयार होतो। आता रोज फालुदामध्ये आपलं आईस्क्रीम इन्सर्ट करून झालेलं आहे। आता आपला जो मँगो फालुदा आहे त्यामध्ये मी मँगो आईस्क्रीम टाकून घेतलेला आहे आणि याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी थोडंसं सिरप यावर टाकते आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने याला छान डेकोरेट करू शकता। जे मँगो फालुदा आहे त्याला देखील मी थोडीशी तुटी फ्रुटी टाकून डेकोरेट करून घेणार आहे। या जागी तुम्ही आंब्याच्या पीसेसनेसुद्धा याला डेकोरेट करू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रुट्सनेसुद्धा तुम्ही याला डेकोरेट करू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या चेरीज देखील अवेलेबल आहेत। तर हे दोन्ही फालुदा पण व्यवस्थित डेकोरेट करून घेतलेले आहे। आज आपले दोन प्रकारचे फालुदा कव्हर झालेले आहेत आणि बाकी फालुदा कशा बनवायचे हेचसुद्धा मी आपल्याला सांगितलेलं आहे। आजचं सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। अजूनही आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, लस्सी, मस्तानी, कुल्फी हे सर्व प्रकार शिकणार आहोत। हे सर्व जर आपल्याला शिकायचं असेल तर ओवी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनही नक्की क्लिक करा। धन्यवाद।